राज्यात आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे शिंदे सरकारची मोठी कोंडी झाली आहे. अशातच विरोधकांनी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय. सरकारने विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. सोबतच ओबीसी धनगर आदिवासी आरक्षणावरून विविध समाज आक्रमक झाल्याचं चित्र आहे. मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाज रस्त्यावर उतरलाय. राजकीय नेत्यांना ठिकठिकाणी गावबंदी करण्यात आली आहे. आरक्षणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुरतं ढवळून निघालंय. अशातच विरोधी पक्षांनाही सरकार विरोधात मोर्चा उघडलाय. विविध मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. तसंच राज्यातील विविध प्रश्नांवर ज्वलंत प्रश्नांवर विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी विरोधकांनी केली. सर्व लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय, एकीकडे आज प्रकाश सोळंकेंच्या घराला आग लावलेली आहे, त्याच्या गाडीवर तिथे काही ठिकाणी दगडफेक होते आहे, काही ठिकाणी परिस्थिती चिघळत चाललेली आहे, हाताबाहेर चाललेली आहे, आणि म्हणून तातडीने अधिवेशन बोलवावं, लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं, आणि सरकारने या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा. राज्यपालांनी पंतप्रधानांशी आरक्षणाविषयी चर्चा करून मनोज जरांगे यांच्या आंदोलनावर तोडगा काढावा अशी मागणीही विरोधकांनी बैस यांच्याकडे केली. सगळ्यांना आवाहन करेन की आपण शांततेच्या मार्गानं न्याय हक्काचं तुमचं आंदोलन चालू ठेवायला हरकत नाही. शेवटी सरकार देखील आणि आम्ही सगळे महाविकास आघाडी देखील या निर्णयात आम्ही आग्रहानं आज राज्यपालांच्याकडे त्यासाठी चालू आहे. त्यामुळे शांततेने जे काही आंदोलन होईल ते होणं जास्त आवश्यक आहे. मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याकरता राजकीय जोडे बाजूला ठेवून सहकार्य करण्याची तयारी विरोधकांनी दर्शवली आहे. तसंच सरकारमधील घटक पक्ष एकमेकांवर जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. मराठा समाजाच्या विरोधातलीच भूमिका सातत्यानं घेत आलेली आहे आणि म्हणून या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी तीव्र भावना सगळी असताना ताबडतोब याच्याविषयी केंद्राशी बोलणी झाली पाहिजे, राज्य सरकारने पावलं उचलली पाहिजे, म्हणून आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे प्रमुख मंडळी आज राज्यपालांची भेट घेतली. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यामुळे शिंदे सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. दिवसेंदिवस आंदोलनाची धग वाढतीय. मराठा समाज रस्त्यावर उतरल्यानं राजकीय आणि सामाजिक वातावरणही ढवळून निघतंय. खरं तर विरोधकही त्यातून सुटलेले नाही, त्यामुळे सरकार समोर आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचं आव्हान उभं ठाकलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. दिवसभरातले महत्त्वाचे विषय आणि त्या विषयांवरचे विश्लेषणात्मक स्पेशल रिपोर्ट्स आपण रोज 8 ते 9 या दरम्यान पाहत असतो. आत्ता एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष.